ಕಾಶ್ಮೀರಿ ವಿದ್ಯಾರ್ಥಿನಿ ಸಿರತ್ ನಾಸ್ ಎಂಬವಳ ಒಂದು ವಿಡಿಯೋ ವೈರಲ್ ಆಗ್ತಿದೆ. ಮೂಲಭೂತ ಸೌಕರ್ಯಗಳ ಕೊರತೆಯಿಂದ ಶಾಲೆಯಲ್ಲಿ ತಾನು ಎದುರಿಸ್ತಾ ಇರುವ ಸಮಸ್ಯೆಯನ್ನು ಈ ವಿಡಿಯೋದಲ್ಲಿ ಆ ಹುಡುಗಿ ಹೇಳಿದಾಳೆ. ಕುಳಿತುಕೊಳ್ಳೋಕೆ ಒಂದು ಬೆಂಚು ಇಲ್ಲ ಪ್ರಧಾನಿಯವರೇ, ನಮಗೆ ಹೆಲ್ಪ್ ಮಾಡಿ ಅಂತ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಅವರಲ್ಲಿ ಆ ಬಾಲಕಿ ವಿನಂತಿ ಮಾಡಿದಾಳೆ. ದಯವಿಟ್ಟು ಮೋದಿಜಿ ನಮಗಾಗಿ ಒಂದು ಒಳ್ಳೆಯ ಶಾಲೆಯನ್ನು ಸ್ಥಾಪಿಸಿ ಎಂಬ ಸಿರತ್ ನಾಜ್ರ ಕರೆ ಸೋಶಿಯಲ್ ಮೀಡಿಯಾದಲ್ಲಿ ವೈರಲ್ ಆಗಿದೆ. ಕತುವಾದ ಸರ್ಕಾರಿ ಶಾಲೆಯ ವಿದ್ಯಾರ್ಥಿನಿಯಾಗಿರುವ ನಾಜ್ ವಿಡಿಯೋದಲ್ಲಿ 5 ನಿಮಿಷ ಮಾತನಾಡಿದ್ದಾಳೆ. ತನ್ನನ್ನು ಪರಿಚಯಿಸುವ ಮೂಲಕ ಈ ವಿಡಿಯೋ ಪ್ರಾರಂಭಿಸುವ ನಾಜ್ ಆ ಬಳಿಕ ತನ್ನ ಶಾಲೆಯ ಕಾಂಪೌಂಡ್ ನಲ್ಲಿ ನಡೆದಾಡುತ್ತಾ ಅಲ್ಲಿನ ದಯಾನೀಯ ಸ್ಥಿತಿಯನ್ನು ಹೇಳಿದ್ದಾಳೆ. ಮೋದಿಜಿ, ನಿಮ್ಮ ಜೊತೆ ನನಗೆ ಒಂದು ವಿಷಯ ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಇದೆ ಎಂದು ಹೇಳುತ್ತಾ ಅಸಮರ್ಪಕ ಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿರುವ ಪ್ರಾಂಶುಪಾಲರ ಕೊಠಡಿ, ಸ್ಟಾಫ್ ರೂಮ್ ಮುಂತಾದವುಗಳನ್ನು ಪರಿಚಯಿಸುತ್ತಾ ಮುಚ್ಚಿದ ಎರಡು ಕೊಠಡಿಗಳನ್ನು ತೋರಿಸುತ್ತಾಳೆ. ನಮ್ಮ ಶಾಲೆಯ ಅತಿದೊಡ್ಡ ಕಟ್ಟಡವನ್ನು ತೋರಿಸುತ್ತೇನೆ ಎಂದು ಹೇಳುತ್ತಾ ಅರ್ಧದಲ್ಲೇ ಕಾಮಗಾರಿ ನಿಲ್ಲಿಸಲಾದ ಕಟ್ಟಡವನ್ನು ತೋರಿಸುತ್ತಾಳೆ. ತಾನು ಮತ್ತು ಗೆಳತಿ ಕ್ಲಾಸ್ನಲ್ಲಿ ನೆಲದಲ್ಲಿ ಕುಳಿತುಕೊಳ್ಳುವುದನ್ನು ಕೂಡ ಹೇಳಿದ್ದಾಳೆ. ನೆಲದಲ್ಲಿ ಕುಳಿತುಕೊಳ್ಳುವುದರಿಂದ ನಮ್ಮ ಯೂನಿಫಾರ್ಮ್ ನಲ್ಲಿ ಕೊಳೆ ಆಗುತ್ತದೆ, ಅಮ್ಮ ಬೈತಾಳೆ. ಅದರಿಂದ ಕುಳಿತುಕೊಳ್ಳುವುದಕ್ಕೆ ನಮಗೊಂದು ಬೆಂಚ್ ಒದಗಿಸಿ ಎಂದು ಈ ಪೂರಿ ವಿನಂತಿಸಿದ್ದಾಳೆ. अस्सलाम वालेकुम मोदी जी, कैसे हो आप? ठीक हो? मेरा नाम सीरत नाज है और मैं लोही मल्हार में रहती हूँ. मेरे को ना, मैंने ना आपको एक बात बोलनी है. मैं गवर्नमेंट हाई स्कूल लोही में पढ़ती हूँ. मुझे ना आपको एक बात बोलनी है. आप सबकी बात सुनते हो, आप मेरी भी बात सुनो. मोदी जी, ये हमारा स्कूल है. ये प्रिंसिपल का ऑफिस है और ये स्टाफ रूम है. देखो, हमारा फर्श कितना गंदा हो चुका है, हमें यहाँ नीचे बिठाते हैं. प्लीज़ मोदी जी, आप अच्छा सा स्कूल बनवा दो ना. देखो यहाँ पे कितनी गंदी फर्श है, हमें नीचे बिठाते हैं. फिर चलो मैं आपको बड़ी सी बिल्डिंग दिखाती हूँ अपने स्कूल की. ये देखो, पिछले 5 सालों से देखो कितनी गंदी बिल्डिंग हम थी यहाँ है यहाँ पे. चलो मैं आपको अंदर से दिखाती हूँ. वो वहाँ बाहर हमें हमारी क्लास लगती है. देखो कितना गंदा फर्श है हमारा. अब प्लीज़ आपसे मैं रिक्वेस्ट करती हूँ कि आप ना अच्छा सा टॉयलेट, अच्छा सा आप स्कूल बना दो. देखो कितनी गंदी फर्श है, हमें नीचे बैठना पड़ता है और टाट पे बैठना पड़ता है. हमारी यूनिफॉर्म गंदी हो जाती है और हमें हमारी यूनिफॉर्म गंदी हो जाती है, फिर हमें मम्मा मारती है. हमारे पास बेंच भी नहीं है. चलो मैं आपको ऊपर से दिखाती हूँ. प्लीज़ मोदी जी, आप अच्छा सा बनवा दो ना घर, ये स्कूल. देखो हमारा कितना गंदा फर्श है. प्लीज़ मोदी जी, मैं आपसे रिक्वेस्ट करती हूँ कि अच्छा सा बना दे स्कूल. मेरी भी बात सुन लो, इतना गंदा फर्श है इधर. देखो कितना गंदा फर्श है. देखो हमारा कितना गंदा टॉयलेट है और टूट गया है. यहाँ पे देखो हमारी नई बिल्डिंग बन रही है, तो कितना गंदा टॉयलेट है इधर. हमें नाली में जाना पड़ता. चलो मैं आपको दिखाऊंगी. हमें इस नाली में जाना पड़ता.
मोदी जी आप पूरे देश की सुनते हो, मैं भी एक छोटी बच्ची हूँ, मेरी भी सुन लो और अच्छा सा हमारा ये स्कूल बनवा दो। बिल्कुल सुंदर सा स्कूल बना दो ताकि हमें नीचे टाट पे ना बैठना पड़े, फिर हमें मम्मा ना मारे, ताकि हम अच्छे से पढ़ाई कर रहे। हमारा स्कूल प्लीज अच्छा सा बनवा दो प्लीज, तो रिक्वेस्ट करती हूँ आपसे। अब मैं क्या बोलूँ आपसे मोदी जी, इंत हलू सी विश्लेषण सन्मार्ग न्यूज सब्सक्राइब निरंतर नोटिफिकेशन पड़ू बेल आइकॉन मरिया।